आपल्या मनात काय चाललंय ते कोणालाही दाखवत नसे. पण छत्रपती शंभूराजांना जेव्हा कैद करून त्याच्या समोर आणलं दरबारात, तेव्हा त्यांनी त्याचं तख्त सोडलं, तो खालती उतरला आणि त्यांनी नमाज पडला. माझ्या सगळ्या टीमनी, कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत, स्पॉट बॉयपर्यंत अगदी, तर या सगळ्यांनी मला मदत केली म्हणून याच्या मित्रांनी वरती आणू शकलोय कृपेरी पडद्यावरती. सगळ्यांचे धन्यवाद देतो. जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. मराठीतला इतका मोठा चित्रपट शंभू छत्रपतींवर बनवण्याचं भाग्य मला मिळालं. त्या सर्व निर्मात्यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझी निवड केली. आमच्या चमूनी, आमच्या टीमनी जे एक व्रत घेतलेलं आहे, शिवछत्रपतींचा इतिहास, शिवकाळातला इतिहास, त्याच्यातलं एक पुढचं पाऊल म्हणजे शिवरायांचा छावा. तुम्ही विचार करा, औरंगजेबासारखा अत्यंत पाताळयंत्री राजकारणी, तो कोणालाही भावना दाखवत नसे, आपल्या मनात काय चाललंय ते कोणालाही दाखवत नसे. पण छत्रपती शंभूराजांना जेव्हा कैद करून त्याच्या समोर आणलं दरबारात, तेव्हा त्यांनी त्याचं तख्त सोडलं, तो खालती उतरला आणि त्यांनी नमाज पडला. त्यावेळी शेजारी उभा असलेल्या, जखमी असलेल्या त्यांच्या मित्रांनी, कवी कलशांनी एक काव्य रचलं. यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल रण रंग. म्हणजे यवन रावणाची सभा आहे आणि त्यात बांधलेला बजरंग उभा आहे आणि त्याच्या रक्तानी माखल्यामुळे सिंदूर फासल्यासारखा आमचा राजा दिसतोय. यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल रण रंग. जो रवी छवी लखत ही खद्योत होत बदरंग. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर काजव्याची प्रभा चालत नाही, तो निष्प्रभ होतो. त्यो तुव तेज निहारिके तखत तेजो औरंग. त्यांनी त्याचा तख्त सोडल्यानंतर खाली उतरला. आणि हे अशा मोगल सम्राटाला, ज्याला चीन पर्यंत राष्ट्र घाबरत होती, त्याला करायला लावणारा 32 वर्षांचा आमचा मराठा राजा होता. फक्त 32 वर्षांचा. वय वर्ष 23. या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला, 9 वर्षाची कारकीर्द आणि 32व्या वर्षी त्यांनी बलिदान केलं आपल्या धर्मासाठी, आपली आपली ओळख टिकवण्यासाठी. त्या महान राजाचं चरित्र रुपेरी पडद्यावर आणण्याची संधी मला या निर्मात्यांमुळे मिळाली. माझ्या सगळ्या टीमनी, कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत, स्पॉट बॉयपर्यंत अगदी, तर या सगळ्यांनी मला मदत केली म्हणून याच्या मित्रांनी वरती आणू शकलोय कृपेरी पडद्यावरती. सगळ्यांचे धन्यवाद देतो. अधिक न ताणता, तुमच्या आणि तुमच्या लाडक्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या मध्ये न येता, पुन्हा एकदा शिवछत्रपतींचा, शंभू छत्रपतींचा जयघोष करूया आणि मी थांबतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.